व्यंजन असतात मध्ये खूप खूप स्वागत. चिकन बिर्याणी कशी करायची ते आपण बघू. एक किलो बायलर चिकन घेतलं आहे. बिर्याणीसाठी बायलर चिकनच पाहिजे आहे. या चिकनमध्ये मी हे दही टाकते आहे. एक किलो चिकनला साधारण अर्धा किलो वगैरे दही पुरेसं आहे. याच्यामध्ये मी लिंबाचा रस टाकते आहे. दोन लिंबाचा रस काढला होता. अद्रक लसूण पेस्ट 2 चम्मच आणि हा खडा मसाला आहे. याच्यामध्ये मोठी विलायची, ही जायपत्री आहे, साधी विलायची, मिरे, 4-5 लवंगा आणि हे 6 जिरं सगळं मी एकत्र करून ठेवलं होतं. आपण हा खडा मसाला पूर्ण याच्यामध्ये टाकायचा आहे. कोथिंबीर बारीक चिरलेली, हा पुदिना आहे. तुम्हाला जर फ्लेवर याचा आवडत असेल तर टाका, अन्यथा टाकला नाही तरी चालेल. हा काळा मसाला आहे. मीठ टाकायचं 2 टीस्पून, मिरच्या टाकायच्या कापून, जिरा पावडर टाकते, धन्याचा पावडर आहे हा, हळद टाकायची, लाल तिखट भरपूर टाकायचं आहे आपल्याला. मी इथे 4 टीस्पून टाकत आहे कारण बिर्याणी तशी स्पायसी चांगली वाटते. हा तळलेला कांदा थोडा घालायचा आहे. नंतर आपण भातामध्ये पण घालणार आहे. आणि आता हे छान आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. हे छान आता व्यवस्थित आपण फिरवून घेतलेलं आहे. आता एक हा कच्चा कांदा पण आपण थोडा यात घालूया, याने पण थोडी टेस्ट येईल. याच्यामध्ये मी हे 1 वाटी तेल घालते आहे. आणि आता आपण हे मॅरिनेट केलेलं आहे तर एक तास आपण हे झाकून ठेवून द्यायचं आहे. फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता किंवा असं बाहेर पण ठेवू शकता. एक तास झालेला आहे या चिकनला आणि छान व्यवस्थित मॅरिनेट पण झालेलं आहे. आणि आता आपण हे चिकन या पातेल्यामध्ये आपण 15 मिनिट शिजवायचं आहे याला. आपण देऊया 15 मिनिट झालेले आहे आणि हे चिकन पण छान शिजलेलं आहे. हे बघा, हे छान असं तुटलेलं आहे. आपण आता गॅस बंद करू. कुकरचा गॅस लावलेला आहे आणि या कुकरमध्ये आपण आता हे चिकन टाकूया. थोडं थोडं टाकायचं आहे. आपल्याला 3 लेअर करायचे आहे याचे. बासमती राईस घेतलेला आहे हा मी आणि आपण याला छान मोकळा छान शिजवून घेतलेला आहे मी. आपण याचा 1 लेअर देऊ आता याला. हा 1 लेअर झालेला आहे. आपण याच्यावर टाकायचं आहे केसरचं दूध. छान कलर येईल याला. थोडा हा पुदिना टाकायचा आहे. कोथिंबीर घालू आपण छान. आणि हा तळलेला कांदा घालायचा आहे. हे तळलेले काजू घालायचे आहे याच्यात आणि भरपूर तूप घालायचं आहे. परत आपण 1 लेअर देऊया या चिकनचा. आता या आपण चिकनवर हा राहिलेला जो राईस आहे तो टाकून देऊ पूर्ण. आणि आता आपण याच्यावर परत एक केसराचा दुधाचा लेअर द्यायचा आहे. पुदिना, कोथिंबीर आणि हा कांदा. हे थोडे फ्राय केलेले काजू टाकायचे. आणि आपण या कुकरला आता झाकून लावायचं आहे आणि 1 शिट्टी काढायची आहे. गॅस मी मोठा केला आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपली बिर्याणी वगैरे खालून लागेल कुकरला किंवा गळणार तर तुम्ही काय करायचं, हा तवा ठेवायचा आहे. या ताव्यावर हे कुकर ठेवायचं आहे. गॅस लावून 20-25 मिनिट ठेवायचं आहे कुकर ताव्यावर. म्हणजे आणि काय होणार की डायरेक्ट गॅस लागत नाही कुकरला, त्याच्यामुळे ती बिर्याणी पण जळणार नाही. 1 शिट्टी आपण काढली आहे कुकरची आणि गॅस पण आता बंद केली आहे. आता आपण हे कुकर उघडून बघूया. हा किती छान सुंदर कलर पण आलेला आहे केशराचा आणि छान वास पण खूप छान येत आहे. सुंदर झाली आहे आपली बिर्याणी. आता आपण ही प्लेटमध्ये काढू.
प्रकारे आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे आणि आपण आता ही चिकनच्या ग्रेव्ही सोबत सर्व करूया. जर ही चिकन बिर्याणी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्यंजन आस्वाद या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.